आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्याचा निर्धार, सर्व उपाययोजना युद्ध पातळीवर, हयगय करणाऱ्यांची गय नाही, नामदार रामदास कदम यांनी दिला इशारा. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्याचा निर्धार असून या कामी आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्ध पातळीवर केल्या जातील. पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्याच्या कामात टाळाटाळ आणि हयगय करणाऱ्यांची गय करणार नाही, प्रसंगी दोषींवर गुन्हे दाखल केले जातील, असा खरमरीत इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिला. पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरच्या सर्किट हाऊस येथील सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत पर्यावरण मंत्री रामदास कदम बोलत होते. यावेळी बोलताना पंचगंगा नदी शुद्ध केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा निर्धार व्यक्त करून पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले, पंचगंगा नदी प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या औद्योगिक घटकांवर नगरपालिका तसेच महानगरपालिका आदीवर कठोर कारवाई केली जाईल. काळं पाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांची कंपन्यांची 2 दिवसात पाहणी करून दोषी आढळणाऱ्या कंपन्या तात्काळ बंद करण्याचे निर्देशही पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यावेळी बैठकीत दिले. तर मार्गदर्शन करताना कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेला एसटीपी प्लॉट पूर्ण क्षमतेने तात्काळ कार्यान्वित करण्याबरोबरच प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रदूषण महामंडळाला दिले. महानकरे वृत्तसेवा.